वळूयात पुढच्या बातमीकडे. मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी आजपासून राज्यभरात घरोघर जाऊन सर्वेक्षणाला सुरुवात झाली. सुमारे 25,00,000 कर्मचारी सर्वेक्षणाचं हे काम करतायत. सर्वेक्षण झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग सोपा होईल किंवा नाही हे महत्त्वाचं आहे. मनोज जरांके पाटील मराठा आरक्षणाकरता मजल दरमजल करत मुंबईकडे वाटचाल करताय. तर दुसरीकडे राज्य सरकारनंही आरक्षणासाठीच्या कार्यवाहीला वेग दिलाय. राज्यभरात 25,00,000 कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात केली आहे. सर्वेक्षणात एकूण 154 प्रश्न विचारले जात आहेत. त्याची नोंद मोबाईल मध्येच केली जाते. ज्या घराचं सर्वेक्षण करण्यात आलंय त्यावर MSBCC अशी नोंद केली जाते. नागपूर शहरात 678 प्रगणक सर्वेक्षण करतायत. आम्ही सकाळपासूनच हिंगणा नगरपंचायत क्षेत्रामध्ये वार्ड क्रमांक 6 यामध्ये सकाळपासून सुरुवात केलेली आहे सर्वेक्षणाला. व आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन नागरिकांचा सर्वे करत आहे आणि नागरिकांचा यामध्ये मोठा प्रतिसाद मिळत असून ते आम्ही विचारलेली माहिती संपूर्ण माहिती आम्हाला देत आहेत. 846 प्रगणक आणि त्यांच्यावर जे सुपरवायझर आहेत त्यांचं 2 दिवसापासून प्रशिक्षण आयोजित केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन जे ॲप आहे जे गोखले इन्स्टिट्यूटकडून आम्हाला ॲप उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या ॲपचं प्रशिक्षण सगळ्या प्रगणकांना देण्यात आलेलं आहे आणि आजपासून फील्डवर ॲक्च्युअल सर्वेची सुरुवात झालेली आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचं मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. तर राज्य सरकारनं सगळी कार्यवाही करून लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. इंदिरा साहेबांचं जजमेंट सांगतं 50% वर गेल्यावर आरक्षण उडणार. नेमका ते टिकणार आहे का नाही याचं स्पष्टीकरण सुद्धा होणं गरजेचं. ते मराठ्यांनी कधीच नाकारलं नाही. पण जर मराठ्यांच्या 54,00,000 नोंदी मिळाल्यात OBC आरक्षणातल्या तर मराठ्यांकडून बी एकच आहे. साधा आणि सोपा मराठ्यांना इथंच देऊन टाका ना किंवा 54,00,000 मराठ्यांच्या नोंदी आणि त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र वितरित करा. जे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सगळं सरकार अतिशय सगळ्या समाजांच्या संदर्भात मराठा असेल, कोळी असेल, धनगर असेल, इतर सामाजिक बांधव असेल त्याच्या आरक्षणासाठी अतिशय पॉझिटिव्ह आहे आणि त्या पॉझिटिव्ह पद्धतीमध्ये काम करत असताना कोणाला काय राजकारण करायचं आहे त्यांनी ते करावं. पण खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका जर कोणाची असेल तर माननीय मुख्यमंत्री मोदींची आहे. मराठा आरक्षणाकरता कितीही प्रगणक वापरले तरी ते सर्वेक्षण तथ्यवादी राहील का याविषयी OBC नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. सर्वेक्षण सरकारने करावं आणि त्यांचं मागासलेपण सिद्ध करावं सरकारने ठरवल्यामुळे आम्ही त्यांचा विरोध करणार नाही. कारण याच्यापूर्वीसुद्धा अनेकदा अशा प्रकारचे सर्वेक्षण झालेले आहे आणि त्यांचं मागासलेपण सिद्ध करण्यात आलेलं नाही. ऑनलाईन सर्वेक्षण झाल्यावर प्रश्नावली संपल्याबरोबर विभागीय कार्यालय ते मंत्रालयापर्यंत त्याची नोंद होणार आहे. मराठा समाजाच्या सर्वेक्षणातून गोळा झालेल्या इम्प्युरिकल डेटाचं विश्लेषण करून मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण तपासलं जाणार आहे. आता सर्वेक्षणाची कार्यवाही आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्याकरता कितपत फायदेशीर ठरेल हे येणारा काळच स्पष्ट करेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.